नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र अराजपत्रे संयुक्त पूर्वपरीक्षा पदासाठी प्रश्नांची जी मालिका आपण सुरू केलेली आहे त्या मालिकेतील आज राज्यघटना विषयावरचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत. आपण आता प्रश्न क्रमांक एक बघूया. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यातील असहमतीमुळे कोणत्या विधेयकासंदर्भात संसदेची संयुक्त बैठक बोलावली जाते? ए सर्वसाधारण विधेयक, बी धनविधेयक, सी घटनादुरुस्ती विधेयक. म्हणजे थोडक्यात हा जो प्रश्न आहे तो संयुक्त बैठकी संदर्भातला प्रश्न आहे, म्हणजे संसदेवरचा प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सर्वसाधारण विधेयका संदर्भामध्ये संयुक्त बैठक बोलवली जाते, पण धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक या दोन विधेयका संदर्भामध्ये संयुक्त बैठकीचं तत्व लागू नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय नंबर एक, म्हणजे फक्त अ. आता आपण या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण बघूया. संयुक्त बैठकीच्या संदर्भात जे कलम आहे संविधानातील ते आहे कलम 108. संयुक्त बैठक बोलवण्याचा म्हणजेच थोडक्यात संयुक्त बैठकीची अधिसूचना जारी करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतीला असतो. आता संयुक्त बैठक कोणत्या विधेयकासंदर्भात बोलवली जाते? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त बैठक या तीन विधेयकासंदर्भामध्ये बोलवली जाते. एक सर्वसाधारण विधेयक म्हणजे ऑर्डिनरी बिल, दोन वित्तीय विधेयक एक म्हणजे फायनान्शियल बिल वन, आणि तीन वित्तीय विधेयक दोन म्हणजे फायनान्शियल बिल टू. सर्वसाधारण विधेयकासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी कलम 107 आणि कलम 108 मध्ये दिलेल्या आहेत. फायनान्शियल बिल वन याची जी व्याख्या आहे ती कलम 117 उपकलम 1 मध्ये दिलेली आहे. फायनान्शियल बिल टू याची जी व्याख्या आहे ती कलम 117 उपकलम 2 मध्ये दिलेली आहे. या तीन विधेयकासंदर्भामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद लागू आहे. आता कोणत्या विधेयकासंदर्भात संयुक्त बैठक बोलावली जात नाही किंवा संयुक्त बैठक घेतली जात नाही? तर लक्षात घ्या, धनविधेयक म्हणजे मनी बिल आणि घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल या विधेयकांसंदर्भात संयुक्त बैठक बोलावली जात नाही. आता संयुक्त बैठक केव्हा बोलावली जाते? तर लक्षात घ्या, ज्या वेळेला दोन सभागृहांमध्ये म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये एखाद्या विधेयकासंदर्भात असहमती असेल त्यावेळेला संयुक्त बैठक बोलवली जाते. आता असहमती म्हणजे काय? तर लक्षात घ्या, असहमतीच्या तीन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन, प्रथम सभागृहाने मंजूर केलेलं जे विधेयक आहे ते दुसऱ्या सभागृहामध्ये नामंजूर झालं म्हणजेच फेटाळलं गेलं, त्यावेळेला संयुक्त बैठक बोलवली जाते. राष्ट्रपती संयुक्त बैठकीची अधिसूचना काढतात. ही झाली पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन, प्रथम सभागृहाने मंजूर केलेलं विधेयक ज्यावेळेला दुसऱ्या सभागृहाकडे येतं आणि दुसऱ्या सभागृहाने ते 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी राखून ठेवलं म्हणजेच प्रलंबित आहे किंवा आपण ज्याला विथहोल्ड करणे असंही म्हणतो, त्यावेळेला सुद्धा संयुक्त बैठक बोलवली जाते. आता तिसरी कंडिशन, प्रथम सभागृहाने मंजूर केलेलं विधेयक ज्यावेळेला दुसऱ्या सभागृहाकडे येतं त्याला दुसऱ्या सभागृहाला त्यामध्ये दुरुस्ती सुचवता येते. दुसऱ्या सभागृहाने दुरुस्ती जर सुचवली ते विधेयक पहिल्या सभागृहाकडे रिटर्न येतं. पहिल्या सभागृहाला दोन पर्याय असतात, दुरुस्ती मान्य करणे आणि दुरुस्ती अमान्य करणे. हे दोन पर्याय असतात. दुसऱ्या सभागृहाने सुचवलेली दुरुस्ती जर पहिल्या सभागृहाला मान्य असेल तर विधेयक राष्ट्रपतीकडे जाणार. दुसऱ्या सभागृहाने सुचवलेली दुरुस्ती जर पहिल्या सभागृहाला अमान्य असेल तर संयुक्त बैठकीची घोषणा केली जाणार. म्हणजेच थोडक्यात ह्या झाल्या संयुक्त बैठकीच्या तीन कंडिशन्स की ज्याला संयुक्त बैठक बोलवली जाते. आता संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान, संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर लक्षात घ्या, लोकसभेचा सभापती. जर सभापती उपस्थित नसेल तर लोकसभेचा उपसभापती, जर तेही उपस्थित नसतील तर राज्यसभेचे डेप्युटी चेअरमन, आणि तेही उपस्थित नसतील तर संयुक्त बैठकीमधूनच एखाद्या सदस्याला त्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान म्हणून अध्यक्षपदी निवडलं जातं. आता यावरनं आपल्याला एक बाब कळते की राज्यसभेचा जो चेअरमन आहे म्हणजेच उपराष्ट्रपती हा संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. याचं कारण असं आहे की ते सभागृहाचे सदस्य नसतात, त्यामुळे त्यांना संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवता येत नाही. पुढे संयुक्त बैठकीचं जे कामकाज आहे ते लोकसभेच्या नियमाप्रमाणे पार पडतं, ही एक बाब महत्वाची आहे. पुढची एक महत्वाची बाब म्हणजे संयुक्त बैठक कोणत्या सभागृहात किंवा कोणत्या हॉलमध्ये भरवली जाते? तर लक्षात घ्या, संसदेमध्ये सेंट्रल हॉल म्हणून एक मोठा हॉल आहे, त्या ठिकाणी संयुक्त बैठक बोलवली जाते किंवा त्या ठिकाणी संयुक्त बैठक ही घेतली जाते. आता
संयुक्त बैठकीमध्ये ज्यावेळेला विधेयक मांडलं जाणार ते विधेयक मांडल्यानंतर सभागृहासमोर दोन पर्याय असतील, विधेयक मंजूर करणे, विधेयक नामंजूर. जर विधेयक मंजूर झालं संयुक्त बैठकीत तर ते राष्ट्रपतीकडे जाणार संमतीसाठी, जर विधेयक नामंजूर झालं संयुक्त बैठकीमध्ये तर विधेयक रद्द होणार. लक्षात घ्या, आतापर्यंत किती वेळा विधेयक संयुक्त बैठकीमधून कायद्यामध्ये रूपांतरित झालेले आहेत, तर लक्षात घ्या आतापर्यंत तीन विधेयक हे संयुक्त बैठकीमधून कायद्यामध्ये रूपांतरित झालेलं आपल्याला दिसतात. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपील ऍक्ट 1978 आणि दहशतवाद प्रतिबंधक कायदा 2002, ह्या तीन विधेयकांचं संयुक्त बैठकीमधूनच कायद्यामध्ये रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं. पहिली संयुक्त बैठक कधी बोलवली होती, तर 1961 ती संयुक्त बैठक या विधेयकासंदर्भामध्ये बोलवलेली होती, हुंडा प्रतिबंधक विधेयकासंदर्भामध्ये. आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. ए स्टेटमेंट आहे, केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकार अनुसूचित जमातींना प्रभावित करणाऱ्या प्रमुख धोरणात्मक बाबींवर आयोगाशी सल्लामसलत करेल. बी पर्याय, आयोगाचे सर्व अहवाल आणि त्याच्या शिफारसी फक्त लोकसभेसमोर ठेवल्या जातील. सी पर्याय आहे, आयोगाला कोणत्याही प्रकरणाचा तपास करताना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. आणि डी पर्याय आहे, आयोगाला स्वतःच्या कार्यपद्धतीचे नियमन करण्याचा अधिकार आहे. सो हे चार पर्याय आहेत. तर आपल्याला पर्याय वाचल्यावरच कळत आहे की आयोगाचे सर्व अहवाल आणि त्याच्या शिफारसी फक्त लोकसभेसमोर ठेवल्या जातात, हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी. आपण आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये दरवर्षी राज्यघटने विषयावर जे प्रश्न पडतात त्यातला एक प्रश्न तरी आपल्याला घटनात्मक आयोगांवर दरवर्षी पडलेला दिसतो. त्यामुळे आपण हा जो प्रश्न आत्ता इथे तुमच्यासमोर ठेवलेला आहे तो अनुसूचित जमाती आयोगाबाबतचा आहे. अनुसूचित जमाती आयोगाची जी तरतूद आहे ते संविधानातील कोणत्या कलमात आहे, कलम 338 अ मध्ये. लक्षात घ्या, अनुसूचित जाती जमाती आयोग हा पूर्वी एकच होता, नॅशनल कमिशन फॉर SC & ST. 89 वी घटनादुरुस्ती 2003 नुसार हे दोन्ही आयोग वेगवेगळे केले गेले आणि ही जी घटनादुरुस्ती ही कधी अंमलात आलेली 2004. आता जो नॅशनल कमिशन फॉर SC आहे त्या संदर्भातली तरतूद कलम 338 मध्ये आणि नॅशनल कमिशन फॉर ST म्हणजे शेड्यूल ट्राईब्स त्या संदर्भातली जी तरतूद आहे ती आहे कलम 338 अ मध्ये. या आयोगाची रचना आपण पाहू. या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य, म्हणजे 5. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारा केली जाते की आयोगाचे जे अहवाल आहेत ते अहवाल ते राष्ट्रपतीला सादर करतील आणि राष्ट्रपती ते संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचं घडवून आणेल. प्रश्नामध्ये मात्र देताना आपल्याला फक्त लोकसभेसमोर असा ऑप्शन दिलेला होता, त्यामुळे तो चुकीचा आहे. तर ते उत्तर असलं पाहिजे संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. ए, राष्ट्रध्वजाचा आदर करणे. बी, देशाचे रक्षण करण्यासाठी तयार राहणे. सी, मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. आणि डी, ग्राम आणि कुटीर उद्योगांना चालना देणे. आपण फंडामेंटल ड्युटीज असतील, फंडामेंटल राईट्स असतील किंवा DPSP असतील, या तीन टॉपिक संदर्भात दरवर्षी कंबाईनच्या पूर्वपरीक्षेवर एक तरी प्रश्न आपल्याला पडलेला दिसतो. त्यामुळे हे तिन्ही टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. आता हा जो प्रश्न आहे हा फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्यांबाबतचा आहे. तर आपल्याला कल्पना आहे की या प्रश्नाचं उत्तर कोण काय असेल, पर्याय नंबर डी, ग्राम आणि कुटीर उद्योगांना चालना देणे असं कोणतंही मूलभूत कर्तव्य आपल्याला दिसत नाही. आता आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. मूलभूत कर्तव्य जे आहेत ते भारताच्या राज्यघटनेतील भाग 4 अ मध्ये दिलेली आहे आणि 4 अ मधील कलम 51 मध्ये 11 मूलभूत कर्तव्य आपल्याला दिलेली आहेत. मूलभूत कर्तव्य भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये नव्हती. 42 वी घटनादुरुस्ती 1976 ही घटनादुरुस्ती करून मूलभूत कर्तव्य म्हणजेच भाग 4 अ म्हणजेच कलम 51 भारताच्या संविधानामध्ये जोडण्यात आलेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेला मूलभूत कर्तव्य जोडली त्यावेळेला ती 10 कर्तव्य होती. पुढे 80 वी घटनादुरुस्ती केली गेली 2002 आणि ही घटनादुरुस्ती करून 11 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेले आहे. आता यामध्ये महत्वाची बाब ही आहे की जे 11 मूलभूत कर्तव्य आहे ABCDEFGHIJK पर्यंत आपल्याला मूलभूत कर्तव्य आहे.
ही सगळी मूलभूत कर्तव्य आपल्याला क्रमाने पाठ असली पाहिजे, कारण मूलभूत कर्तव्यांवर बऱ्याचदा जोड्या लावण्यासाठी प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. यामध्ये काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सच्या आधारावर सुद्धा आपण ही मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवू शकतो. आता राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे पहिलंच मूलभूत कर्तव्य आहे. पुढे देशाचे संरक्षण करण्यास तयार राहणे, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हे पालकांचं कर्तव्य आहे. ओके, सो ही मूलभूत कर्तव्य तुम्ही क्रमाने लक्षात ठेवू शकता. आता आपण प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 अपर्याय आहे, 17 वसन म्हणजे प्रोरोगेशन याबाबतचा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. ब पर्याय आहे, लोकसभेच्या बैठकीच्या स्थगितीचा म्हणजे ऍडजॉर्नमेंट अधिकार देखील राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. क पर्याय आहे, इंग्लंडमध्ये 17 वसनामुळे म्हणजे प्रोरोगेशनमुळे 17 वसनाच्या तारखेला प्रलंबित असलेले सर्व कामकाज रद्द होते. आणि ड पर्याय आहे, भारतात 17 वसनाचा परिणाम केवळ असा होतो की प्रलंबित सूचना रद्द होतात, मात्र विधेयके अप्रभावित राहतात. वरीलपैकी योग्य विधाने कोणती आहेत? आता लक्षात घ्या, प्रोरोगेशन जे आहे म्हणजेच 17 वसन, म्हणजे ज्याला आपण अधिवेशनाची समाप्ती म्हणतो, तर प्रोरोगेशनची सूचना काढण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. त्यामुळे अ पर्याय बरोबर आहे, त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होईल. आता ब पर्याय, लोकसभेची बैठक स्थगित करणे, हा अधिकार राष्ट्रपतीद्वारे वापरला जातो. तर हे पर्याय जो आहे हा चुकीचा आहे, कारण हा जो अधिकार आहे हा लोकसभेच्या सभापतीमार्फत वापरला जातो. त्यामुळे ब पर्याय चुकीचा असल्यामुळे हा पर्याय आपला कट होईल आणि हा पण पर्याय आपला कट होईल. त्यामुळे आपल्यासमोर पर्याय किती येतात? ए, सी आणि डी, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय नंबर 3. आपण आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूया. ऍडजॉर्नमेंट, ऍडजॉर्नमेंट म्हणजे काय? तर सभागृह स्थगित करणे. ऍडजॉर्नमेंटचा अधिकार लोकसभेमध्ये सभापतीला असतो आणि राज्यसभेमध्ये चेअरमनला असतो. आता ऍडजॉर्नमेंटमुळे काय होतं? तर सभागृह जे असतं ते निश्चित काळासाठी स्थगित होतं. ऍडजॉर्नमेंटची घोषणा कधी केली जाते? ज्या वेळेला गोंधळ होतोय, कामकाज चालवणं शक्य होत नाही, त्यावेळेला ऍडजॉर्नमेंटची घोषणा केली जाते. किंवा घनसंख्या नसताना, जर घनसंख्या नसेल त्याला सुद्धा ऍडजॉर्नमेंटची घोषणा केली जाते, सभागृह स्थगित केलं जातं. आता प्रोरोगेशन, प्रोरोगेशनची घोषणा कोणाकडनं केली जाते? राष्ट्रपतीकडनं. समनिंग आणि प्रोरोगेशन या दोन्ही घोषणा एकमेकांच्या अपोजिट आहे. समनिंगमुळे आपण अधिवेशन बोलवतो आणि प्रोरोगेशन म्हणजे अधिवेशनाची समाप्ती. ह्या दोन्ही घोषणा राष्ट्रपतीकडनं केल्या जातात. आता प्रोरोगेशनच्या घोषणेचा संसदेसमोर प्रलंबित असलेल्या कामकाजावर काय परिणाम होतो ते आपण पाहूया. भारतामध्ये प्रोरोगेशनच्या घोषणेमुळे विधेयकावर किंवा पेटिशन्स किंवा मोशन्स किंवा ठराव यावर कोणताही परिणाम होत नाही. प्रोरोगेशनच्या घोषणेचा मात्र सूचनांवर म्हणजे थोडक्यात नोटिसेसवर परिणाम होत असतो. प्रोरोगेशनच्या घोषणेमुळे नोटिसेस ज्या असतात, ज्या सभागृहासमोर प्रलंबित असतात, त्या रद्द होतात. फक्त एक प्रकारची नोटीस रद्द होत नाही, जी नोटीस विधेयक सभागृहामध्ये मांडण्यासाठी दिलेली असते ती नोटीस रद्द होत नाही, मात्र सर्व प्रकारच्या नोटीस रद्द होतात. आता प्रोरोगेशनच्या घोषणेचा इतर बाबींवर मात्र कुठलाही परिणाम होत नाही, म्हणजे विधेयकांवर परिणाम होत नाही, आश्वासनांवर परिणाम होत नाही, ठराव असतील, प्रस्ताव असतील, त्यांच्यावर परिणाम होत नाही. सो ही एक बाब लक्षात ठेवा की प्रोरोगेशनच्या घोषणेचा नोटीसेसवर परिणाम होणार आहे, मात्र विधेयक मांडण्यासाठीची जी नोटीस आहे त्या नोटीसवर मात्र याचा परिणाम होणार नाहीये. आता इंग्लंडमध्ये मात्र प्रोरोगेशनच्या घोषणेमुळे बिल्स म्हणजे विधेयक, ठराव असतील, प्रस्ताव असतील, सूचना असतील, आश्वासन असतील, या सगळ्यांवर परिणाम होतो आणि प्रोरोगेशनच्या घोषणेमुळे हे सगळंच रद्द होऊन जातं. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या कायद्यानुसार राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदानाऐवजी म्हणजे सिक्रेट वोटिंग ऐवजी खुल्या मतदान पद्धतीचा स्वीकार करण्यात आला? आता लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2001, लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2002, लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2003 आणि लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा 2004. तर आपल्या कल्पना याचं उत्तर आहे. आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. लोकप्रतिनिधित्व सुधारणा कायदा म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 कायदा आहे. या कायद्यामध्ये संसद सदस्यांच्या पात्रता पण दिलेल्या आहेत आणि अपात्रता पण दिलेल्या आहेत. या कायद्यामध्ये 2003 एक दुरुस्ती करण्यात आली आणि ही दुरुस्ती करून हे दोन बदल करण्यात आले आहेत. पहिला बदल, राज्यसभेच्या निवडणुकीत पूर्वी गुप्त मतदान पद्धती वापरली जायची, त्याऐवजी आता ओपन बॅलेट म्हणजे खुली मतदान पद्धती वापरली जाते. आता ही पद्धत म्हणजे नेमकी काय? तर लक्षात घ्या, राज्यसभेच्या निवडणुकीत ज्या वेळेला एखाद्या पक्षाचा सदस्य मतदान करतो
तर त्यावेळेला त्याला त्याची ती मतपत्रिका जी असते ती पक्षाने नेमलेल्या प्रतिनिधीला दाखवावी लागते की त्याने कोणाला मतदान केलेलं आहे, सदर पक्षाने सांगितल्याप्रमाणे मतदान केलेलं आहे का हे त्याला दाखवावं लागतं. यालाच आपण म्हणतो खुली मतदान पद्धत. गुप्त मतदान पद्धत म्हणजे काय, तर तुम्ही जे मतदान करत आहात ते तुम्हाला कोणालाही दाखवायची गरज नसते, कोणालाही सांगायची गरज नसते, त्याला आपण म्हणतो गुप्त मतदान पद्धत म्हणजे सिक्रेट बॅलेट. सो या दोन पद्धती लक्षात ठेवायचं आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत पूर्वी गुप्त पद्धत होती आणि 2003 सुधारणेनुसार खुली पद्धत आपण वापरत आहे. आता गुप्त मतदान पद्धत कोणत्या कोणत्या निवडणुकीत वापरली जाते, लोकसभा सदस्यांच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान पद्धत आहे, त्यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत, त्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत, त्यानंतर विधानसभा सदस्यांच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान पद्धतीचा आपण वापर करतो. खुली मतदान पद्धत मात्र राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीत वापरली जाते. 2003 अजून एक बदल केला गेला, तो म्हणजे काय, राज्यसभेतील निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार त्याच राज्यातील असावा ही तरतूद रद्द केली गेली. ही एक बाब लक्षात ठेवा. आता राज्यसभा निवडणुकीसंदर्भात इतर काही बाबी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्या गरजेच्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत पक्ष शिस्तीचा भाग म्हणून पक्षाकडनं व्हीप जारी केला जाऊ शकतो, मात्र तो पक्षाच्या आमदारांवर कंपल्सरी नसतो. ही एक बाब लक्षात ठेवायची. म्हणजे जरी आमदारांनी तो व्हीप मोडला राज्यसभेच्या निवडणुकीत, जरी तो व्हीप मोडला तरी त्यांच्यावर सदस्यत्व भंगाची कारवाई होत नाही, म्हणजे त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. हे कुलदीप नायर विरुद्ध भारत सरकार हा जो खटला आहे, या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाने जरी व्हीप जारी केलेला असला तरी तो आमदारांवर म्हणजे पक्षाच्या सदस्यांवर काय नसतो, बंधनकारक नसतो. आता आपण प्रश्न क्रमांक 6 घेऊया. 1935 कायद्याला अनुसरून खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. अ स्टेटमेंट, 1935 कायद्यात 10 परिशिष्ट होती, बरोबर. प्रांतामध्ये जबाबदार शासन पद्धती सुरू झाली, बरोबर. केंद्र पातळीवर द्विदल राज्यपद्धतीचा स्वीकार करण्यात आला, हेही बरोबर आहे. आणि 6 प्रांतामध्ये द्विगृही सभागृहे निर्माण करण्यात आली, तर हेही बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, वरील सर्व बरोबर. आता स्पष्टीकरण आपण या कायद्यात पाहूया. 1935 जो कायदा आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, या कायद्यामध्ये 10 परिशिष्ट आणि 321 कलमं होती. या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदी, प्रांत व संस्थान यांचं म्हणून संघराज्य स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात होती, परंतु ही तरतूद शेवटपर्यंत अस्तित्वात आली नाही, लक्षात घ्या. दुसरी तरतूद, प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करून प्रांतीय स्वायत्ता देण्यात आली. आता ही एक महत्वाची आहे की या कायद्याने जी प्रांतीय स्वायत्ता दिली होती ती अस्तित्वात आली 1937. प्रांतीय स्वायत्तेसाठी निवडणुका ज्या झाल्या होत्या त्या 1937 झालेल्या होत्या. पुढे केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली, म्हणजेच डायआरके. आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय, तर विषयांची राखीव आणि सोपीव ही जी विभागणी आहे याला आपण म्हणतो डायआरकी किंवा दुहेरी शासन व्यवस्था. ही केंद्रामध्ये सुरू करण्यात आली. रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली, फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. फेडरल कोर्टची स्थापना या कायद्यानुसार 1937 झालेली ही आपल्याला कल्पना आहे. सुरुवातीला हे जे कोर्ट होतं हे कलकत्त्याला होतं, नंतर ते दिल्लीला हलवण्यात आलं होतं. आणि 6 प्रांतामध्ये द्विगृही विधिमंडळ अस्तित्वात आली होती, बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. आता आपण प्रश्न क्रमांक 7 घेऊया. केंद्र राज्य संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. अ स्टेटमेंट आहे विधिविषयक संबंध. विधिविषयक म्हणजेच आपल्याला कल्पना आहे कायदेविषयक संबंध. विधिविषयक संबंध भाग 11 आहेत, वित्तीय संबंध भाग 12 आहेत, प्रशासकीय संबंध भाग 13 आहेत, संसदेचे कायदे भारताबाहेरील भारतीय नागरिक व त्यांच्या संपत्तीला लागू असतात. आता सगळ्यांनी एक बाब लक्षात ठेवायची आहे की केंद्र आणि राज्य संबंधाच्या ज्या तरतुदी आहेत त्या भारताच्या राज्यघटनेतील 11 भागात दिलेल्या आहेत. 11 भागामध्ये केंद्र आणि राज्य या दरम्यानचे कायदेविषयक संबंध दिलेले आहेत आणि 11 भागामध्येच केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध पण दिलेले आहेत. आता इथे जो पर्याय नंबर 3 आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रशासकीय संबंध भाग 13 आहे, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे क पर्याय चुकीचा आहे. क पर्याय चुकीचा असल्यामुळे हे स्टेटमेंट कॅन्सल होत आहे, हे स्टेटमेंट कॅन्सल होत आहे, हे स्टेटमेंट कॅन्सल होत आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ, ब आणि ड. म्हणजे या पद्धतीने हे आहे, लक्षात ठेवा. आता आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. केंद्र राज्य संबंध तरतुदी भाग 11, कायदेविषयक संबंध कलम 245 पासून 255 पर्यंत, प्रशासकीय संबंध
256 पासून 263 पर्यंत, म्हणजे थोडक्यात 11व्या भागामध्ये कायदेशीर संबंध पण आहे आणि प्रशासकीय संबंध पण आहे, आणि 12व्या भागामध्ये आपल्याला केंद्र आणि राज्य यांच्यातले वित्तीय संबंध दिसतात. आता संसदेचा जो कायदा आहे तो भारताच्या राज्यक्षेत्राबाहेरील भारतीय नागरिक व त्यांच्या संपत्ती लागू करता येतो, ही तरतूद कलम 245(2) मध्ये आहे. मात्र हा अधिकार विधिमंडळाला नाही आहे. म्हणजे विधिमंडळाचा कायदा हा भारताच्या बाहेर राहणारे जे भारतीय नागरिक आहे त्यांना किंवा त्यांच्या प्रॉपर्टीला लागू होत नाही, ही एक बाब महत्वाची आहे. आता केंद्राच्या संबंधावर आपण जर पाहिलं तर दरवर्षी कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आपला प्रश्न पडताना दिसतो, त्यामुळे ही तरतूद सुद्धा आपल्याला किंवा हा चॅप्टर सुद्धा तेवढाच आपल्याला महत्वाचा आहे. आता आपण घेऊया प्रश्न क्रमांक 8. कायद्याने अधिकार दिल्यापासून कोणत्याही व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित ठेवणे हे कलम 300(अ) नुसार मिळणारे संरक्षण कोणास उपलब्ध आहे? कोणताही व्यक्ती, कायदेशीर व्यक्ती, न्यायिक व्यक्ती, वरील सर्व. हा जो प्रश्न आहे हा कलमांवर विचारला गेलेला प्रश्न आहे. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये दरवर्षी किमान एक तरी प्रश्न हा सरळ आपल्याला स्पष्टपणे कलमांवर विचारलेला दिसतो. आता लक्षात घ्या, याचं उत्तर आहे कोणताही व्यक्ती. म्हणजे जो संपत्तीचा अधिकार आहे तो कोणत्याही व्यक्तीला दिलेला आपल्याला दिसून येतो. कलम 300(a) मध्ये स्पष्टपणे मेन्शन आहे कायद्याने प्राधिकार दिल्यापासून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही. सो ही एक बाब महत्वाची आहे. राईट टू प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीचा हक्क हा पूर्वी मूलभूत हक्क होता, पण 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार आपल्याला कल्पना आहे की मूलभूत हक्कांमधून त्याला आपण काढून कलम 300(अ) मध्ये ऍड केलेलं आहे. ओके, आपण आता प्रश्न क्रमांक 9 पाहूया. खालीलपैकी खालील विधाने विचारात घ्या. ए स्टेटमेंट आहे प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ असा होतो की नाममात्र राज्यप्रमुख असेल, आणि बी स्टेटमेंट आहे याचा अर्थ राज्यातील सार्वजनिक पदे सर्व पात्र नागरिकांसाठी खुले असतात. आपण प्रश्न काळजीपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसेल की अ स्टेटमेंट हे चुकीचं आहे. प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ असा होतो की नाममात्र राज्यप्रमुख असेल. उलट प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ हा होतो की जो राज्यप्रमुख असेल म्हणजेच घटनात्मक प्रमुख असेल तो निवडून आलेला असेल, तो नाममात्र नसेल. त्यामुळे ए स्टेटमेंट हे चुकीचं आहे. बी स्टेटमेंट मात्र बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय नंबर 2. आपण आता या स्पष्टाचं स्पष्टीकरण पाहूया. सरनाम्यामध्ये जो प्रजासत्ताक म्हणजेच गणराज्य हा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा अर्थ काय अभिप्रेत आहे तर लक्षात घ्या. या शब्दाचे आपण 3 अर्थ घेऊ शकतो. पहिला अर्थ देशाचा जो घटनात्मक प्रमुख असेल म्हणजेच पहिला नागरिक ज्याला आपण भारतामध्ये राष्ट्रपती म्हणतो, तो निवडून आलेला असतो, तो नॉमिनेटेड नसतो, वंश परंपरागत नसतो, तर तो निवडून आलेला असतो. ही पहिली बाब, हा झाला त्याचा पहिला अर्थ. याचा दुसरा अर्थ या तत्वाचा जो होतो तो म्हणजे काय, जे राजकीय सार्वभौमत्व आहे देशातलं किंवा देशाचं हे कोणाकडे असतं, राजा किंवा राणीकडे नसतं तर हे जनतेकडे असतं. देशाचं जे राजकीय सार्वभौमत्व आहे ते जनतेकडे असतं, राजा किंवा राणीकडे नसतं. तर तिसरी बाब, विशेष अधिकार संपन्न वर्ग म्हणजे प्रिव्हिलेज क्लास हा वर्ग अस्तित्वात नसतो. म्हणजेच काय, तर जी सार्वजनिक पदं आहे ती सर्वांसाठी खुली असतील, सर्व नागरिकांसाठी ती खुली असतील. हे झाले याचे 3 अर्थ. आपण आता प्रश्न क्रमांक 10 घेऊया. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेने ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली आहेत? या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण एलिमिनेशन टेक्निकचा चांगला वापर करू शकतो. ज्या पर्यायाच्या बाबतीमध्ये आपण ठाम असतो त्यावरून आपण खालील पर्याय एलिमिनेट करू शकतो. अ स्टेटमेंट आहे कायद्याचं राज्य, ब कायदा बनवण्याची प्रक्रिया, क स्टेटमेंट आहे न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, आणि ड आहे संसदीय प्रणाली. आपल्याला कल्पना आहे की न्यायपालिकेचं स्वातंत्र्य ही तरतूद आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे, म्हणजे थोडक्यात क हे या प्रश्नाचं उत्तर नसणारच, त्यामुळे आपण हा पर्याय इथे सहज रद्द करू शकतो. कायद्याचं राज्य, कायदा बनवण्याची प्रक्रिया आणि संसदीय प्रणाली म्हणजे अ ब आणि ड हा आपला योग्य उत्तर असेल, म्हणजे पर्याय नंबर 4. आता कोणत्या देशाकडनं कोणत्या तरतुदी आपण उसने घेतलेल्या आहेत हा सुद्धा परीक्षेमध्ये एक विचारला जाणारा महत्वाचा भाग आहे. संविधानाची वैशिष्ट्य हा जो चॅप्टर आहे त्यावरही साधारणतः दरवर्षी एखादी प्रश्न तरी आपल्याला पडताना दिसतो. भारतीय राज्यघटनेने ब्रिटिश राज्यघटनेतून कोणती वैशिष्ट्य घेतलेली आहेत? तर यामध्ये आपण पाहिलं संसदीय लोकशाही. संसदीय लोकशाहीचा जन्मदाता जो देश आहे तोच ब्रिटन आहे. कायद्याचं राज्य ही जी संकल्पना आहे ही सुद्धा ब्रिटिशांकडनंच आपण घेतलेली आहे. कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटिजनशिप, कॅबिनेट सिस्टीम, संसदेचे त्यांच्या सदस्यांचे विशेष अधिकार, द्विगृही संसद आणि रिट्स काढण्याचे अधिकार
ह्या सर्व तरतुदी आपण ब्रिटनकडनं घेतलेल्या दिसतात. आता आपण प्रश्न क्रमांक 11 घेऊया. केंद्र राज्य संबंधांच्या प्रश्नाचे परीक्षण करण्यासाठी तमिळनाडू सरकारने खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना केली? तर यामध्ये एक महत्वाची बाब लक्षात घ्या की केंद्र राज्य संबंधांबाबत ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यावर मागच्या 2-3 एक्झाम पासून दरवर्षी एक प्रश्न पडताना आपल्याला दिसतोय. आता या प्रश्नाचं उत्तर आहे राजबंधार समिती. राजबंधार समितीची स्थापना जी होती ती तमिळनाडू गव्हर्नमेंटने केलेली होती. 1969 मध्ये स्थापना करण्यात आलेली होती आणि अहवाल जो आहे राजबंधार समितीचा तो 1971 मध्ये सादर करण्यात आला होता. केंद्र राज्य संबंधांच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्यांच्या शिफारसी ज्या असतील त्या आपण व्यवस्थितपणे पाठ करणे गरजेचे आहे. आता आनंदपूर साहेब ठराव असेल, सरकारी कमिशन असेल, पंच आयोग असेल, यांच्या ज्या शिफारसी आहेत ह्या आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहिती असल्या पाहिजे. आता हा जो प्रश्न आहे राजबंधार समितीचा, राजबंधार समितीने ज्या शिफारसी केलेल्या होत्या त्या आपण पाहूया. राष्ट्रपती राजवट वगळली पाहिजे, म्हणजे थोडक्यात कलम 356 जी आहे ती तरतूद डिलीट केली पाहिजे. केंद्र सूची आणि समवर्ती सूचीतील काही विषय राज्य सूचीत हस्तांतरित केले जावे. तिसरी तरतूद शिफारस शेषाधिकार जे आहेत म्हणजे रेसिडिओरी पॉवर जे आहेत ते राज्यांना दिले जावेत, जे सध्या केंद्राकडे असतात ते राज्यांना दिले जावेत. पुढे अखिल भारतीय सेवा ज्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात आणि पुढे वित्त समिती जी आहे ती कायमस्वरूपी संस्था असावी. सो या शिफारसी राजबंधार समितीने केलेल्या होत्या. या व्यतिरिक्त तुम्ही सरकारी कमिशन, पंची कमिशन यांच्या शिफारसी महत्वाच्या आहेत, ह्या तुम्ही व्यवस्थित पाठ करणे किंवा लक्षात ठेवणे ह्या गरजेच्या आहेत. आपण आता प्रश्न क्रमांक 12 पाहूया. संसद सदस्याला खालीलपैकी कोणत्या पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता लागू होणार नाही, म्हणजेच त्याचं सदस्यत्व रद्द होणार नाही? पहिलं स्टेटमेंट आहे पक्षाचे सदस्य दुसऱ्या पक्षात विलीनीकरण झाल्यामुळे तो मूळ पक्षासोबत कायम राहिला. तर ही बाब महत्वाची आहे. ज्या वेळेला एखाद्या पक्षाचे किमान 2/3 सदस्य बाहेर पडतात आणि ते दुसऱ्या पक्षासोबत विलीन होतात तर ते जे सदस्य बाहेर पडलेले असतात त्यांचंही सदस्यत्व रद्द होत नसतं आणि जे सदस्य मूळ पक्षासोबत कायम राहिलेले असतात त्यांचंही सदस्यत्व रद्द होत नसतं. त्यामुळे या प्रश्नाचं असेल उत्तर असेल पर्याय नंबर 1, लक्षात घ्या. आता पक्षांतरबंदी संदर्भात आपल्याला स्पष्टीकरण पाहूया. पक्षांतरबंदी संदर्भात 4 बाबी महत्वाच्या आहेत. ती पहिली बाब, जर राजकीय पक्षामार्फत सभागृहामध्ये निवडून आलेला सदस्य असेल आणि त्याने जर राजकीय पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेने सोडलं तर त्याचं सभागृहाचं जे सदस्यत्व आहे ते रद्द होतं. दुसरी बाब, पक्षाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्याने सभागृहामध्ये मतदान न केल्यास. तर लक्षात घ्या, पक्षाने दिलेल्या सदस्य निर्देशाप्रमाणे जर सभागृहात मतदान केलं नाही तर त्याचं जे काय सभागृहाचं सदस्यत्व आहे ते सुद्धा रद्द होऊ शकतं. यामध्ये एक तरतूद आहे, पक्ष त्याला माफी देऊ शकतो बरोबर, पण पक्षाने माफी न दिल्यास त्याचं सदस्यत्व रद्द होतं. तिसरी बाब, अपक्ष सदस्य निवडून आल्यानंतर एखाद्या पक्षामध्ये सामील झाला, एखादी व्यक्ती आहे तो अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि त्यानंतर जर तो एखाद्या पक्षामध्ये सहभागी होतोय तर त्यावेळेला त्याचं सुद्धा सदस्यत्व रद्द होतं. चौथी बाब, नामांकित सदस्य 6 महिन्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश करतोय, म्हणजे थोडक्यात नामांकित सदस्याला 6 महिन्यापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करता येतो. पण जर नामांकन झाल्यापासून त्याने 6 महिन्यानंतर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याचं सुद्धा सदस्यत्व रद्द होतं. सो या 4 तरतुदी ज्या आहेत त्या पक्षांतरबंदी संदर्भातल्या महत्वाच्या तरतुदी आहेत, ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. पक्षांतरबंदीच्या तरतुदी मूळ राज्य घटनेमध्ये नव्हत्या. 52वी घटनादुरुस्ती 1985 नुसार पक्षांतरबंदीच्या तरतुदी भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि या तरतुदी 10व्या परिशिष्टामध्ये. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 13. जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास ही नवीन समिती स्थापन करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? बाबूराव काळे समिती, एलन बोंगिरवार समिती, वसंतराव नाईक समिती, पी बी पाटील समिती? तर याचं उत्तर आहे एलन बोंगिरवार समिती. कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये साधारणतः 2-3 प्रश्न हे आपल्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांवर विचारलेले असतात. त्यामुळे मुलांनी पंचायतराजचा अभ्यास करत असताना आपला फोकस हा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांवर ठेवलेला गरजेचा आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत ज्या काही समित्या असतील त्यांच्या शिफारसी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची जी रचना असेल आणि त्यांचे जे अधिकार असतील ते आपल्याला माहिती असणे गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त 73वी जी घटनादुरुस्ती असेल त्या 73व्या घटनादुरुस्तीतील जे सगळे मायनर कलम असतील ते आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. आता एल एन बोंगिरवार समितीच्या बाबतीत आपण काही महत्वाच्या बाबी पाहूया. एल एन बोंगिरवार समिती स्थापना 1970 अहवाल सादर केला होता 1971. 19 शिफारसी किती होत्या? 202. आणि या काही महत्वाच्या शिफारसी आहेत त्या बोंगिरवार समितीने केलेल्या आहेत.
या पीडीएफची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर तुम्ही ती एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. अचूक जोड्या निवडा, प्रश्न क्रमांक 14. यामध्ये 73व्या घटनादुरुस्तीनुसार जी काही कलमं भारताच्या संविधानामध्ये ऍड करण्यात आलेली आहेत ती इथे दिलेली आहेत. तर ही जी सगळी मायनर कलमं आहेत ही आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची आहेत आणि यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता पंचायत संस्थांचा कालावधी 243C, तर ही जोडी रॉंग आहे. कारण पंचायत संस्थांचा कालावधी 243E मध्ये दिलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अ स्टेटमेंट हे रॉंग आहे. त्यामुळे हा पर्याय तुमचा रद्द होतोय, हा पर्याय रद्द होतोय आणि हाही पर्याय रद्द होतोय. म्हणजे थोडक्यात तुम्ही एकाच पर्यायावरनं उत्तरापर्यंत पोहोचू शकताय, पण यासाठी तुम्हाला पाठांतर चांगलं असणं गरजेचं आहे. आता कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये जी एक महत्वाची बाब लक्षात ठेवणे गरजेची आहे, तुमचा फोकस हा पाठांतरावर असणं गरजेचं आहे. मॅक्सिमम प्रश्न हे पाठांतर बेस असतात, मग ते कोणत्याही विषयाशी निगडीत असो. जर तुम्ही पाठांतर आपलं स्ट्रॉंग ठेवलं आणि भरपूर प्रश्नांचा जर आपण सराव केला तर आपण सहज उत्तरांपर्यंत पोहोचू शकतो. आता वित्त आयोगाची स्थापना 243I बरोबर आहे, पंचायतीच्या निवडणुका 243K हेही बरोबर आहे, पंचायत संस्थांमधील सदस्यांच्या अपात्रता 243E ही तरतूद रॉंग आहे. अपात्रता ज्या आहेत त्या 243F मध्ये दिलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आता 243A, B, C, D, E ह्या ज्या काही सगळ्या तरतुदी आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित पाठांतर असणे गरजेचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची सुटका सुरक्षित करण्यासाठी कोणता प्राधिलेख म्हणजे रिट्स जारी केला जातो? तर याचं उत्तर आहे बंदी प्रत्यक्षीकरण. परमादेश म्हणजे मॅन्डामस, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस, उत्प्रेषण म्हणजे सर्टिओररी आणि अधिकारपृष्ठा म्हणजे को वॉरंटो. यातले जे लॅटिन वर्ड्स आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणे गरजेचे आहेत, कारण बऱ्याचदा हे लॅटिन वर्ड सुद्धा दिले जाऊ शकतात ह्या मराठी शब्दांच्या ऐवजी. आता बंदी प्रत्यक्षीकरण जे आहे या रिटचा सर्वाधिक जास्त किंवा सर्वाधिक वेळा वापर केला जातो आणि हा सगळ्यात महत्वाचा रिट मानला जातो. एखाद्या व्यक्तीला मनमानीपणे अटक झाली असेल तर न्यायालयासमोर हजर करण्यासाठी न्यायालयाकडनं हा रिटचा वापर केला जातो. जर न्यायालयाला वाटलं की संबंधित व्यक्तीला खरंच मनमानीपणे अटक झालेली आहे तर न्यायालय त्याच्या सुटकेचे आदेश देतो. सो बेकायदेशीरपणे अटक झालेल्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी या रिटचा वापर केला जातो. या संदर्भात अर्जदार कोण असू शकतो? स्वतः तो व्यक्ती म्हणजे तो कैदी किंवा त्याच्या वतीने त्याचा मित्र किंवा त्याचे नातेवाईक अर्जदार असू शकतात. आता बंदी प्रत्यक्षीकरणाचा जो रिट्स आहे तो केव्हा जारी करता येत नाही, तर लक्षात घ्या. जर अटक म्हणजे स्थानबद्धता जी असेल ती सक्षम न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे झालेली असेल, जर स्थानबद्धता ही न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर असेल, जर स्थानबद्धता ही कायदे मंडळाच्या किंवा न्यायालयाच्या अपमानाबद्दल असेल तर त्यावेळेला बंदी प्रत्यक्षीकरणाचा रिट्स जारी करता येत नाही. अशा प्रकारे राज्यघटनेचे जे 15 प्रश्न आहेत तर ते आपण आता इथे स्पष्टीकरण त्याचं पाहिलेलं आहे आणि इथे आपण जे टॉपिक घेतलेले आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या टॉपिकवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तेच टॉपिक आपण घेतलेले आहेत. ओके, थँक्यू.